हुआ ही नहीं। तुम चयन सुनाओ क्या? शरद पवार का कार्यक्रमाची सुरुवात आपण करतात। नमस्कार, म्हणजे नाव आपलं? वैष्णवी जिने। वैष्णवी जिने। आणि यांचं? राहुल जिने। आणि सगळं मिळून? वैष्णवी राहुल जिने। ते एकदा सांगायचं ना, हे वेगळं ते वेगळं कशाला? ओके, एकदा टाळ्या वहिनींसाठी वाजवतो। टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलेत, वहिनी पण उखाण ऐकायचं म्हणून। बघा लाजले घ्या उखाण, सगळ्यांनी उखाण काढून ठेवा। अ बचतगडाचे अध्यक्ष, अध्यक्ष इकडे बघा, इकडे चालले त्यांच्याकडे काय तर रोज दिसतात। हा, गणपती बाप्पाचे आई वडील आहेत शंकर आणि पार्वती। बर झालं सांगितलं आम्हाला। बेस कमी करून हाईज वाढव, म्हणजे काय होतं आवाज हे करत नाही। हा पुढे बसू का थोडे वेळ? डॉक्टर साहेबांनी किती गडबड केली, चहा सुद्धा पिऊन दिला नाही, आणि तुम्ही इथं थांबा म्हणून थोडा म्हणता। बोला। गणपती बाप्पाचे काहीतरी दिसेल बर, मी शिकवतो तुम्हाला। सुटकेस में सुटकेस, सुटकेस में सुटकेस, सुटकेस में आईना, सुटकेस में आईना, हमारी उनका कहना, हमारे उनके कहना। अरे उनसे नाव कहना, उनसे मला काय माहिती, त्याच्या माग माग म्हणायला लागलेलं की उनका कहना। अरे ते उनसे नाव मध्ये घाला, हमारे राहुल का कहना। हरदम फॅशन में रहना, हरदम फॅशन में रहना। बोला वहिनी, नमस्कार, आपलं नाव? शुभांगी देवीदास शिंदे। बर, मग पुढं घ्या उखाणा। गणपतीच्या मंदिराला सर्व इथले गणपती इथं आले बर, काय नाही कडपर्यंत शंकर पार्वती गणपती एवढंच करत बसतो आपण। हा, गणपतीच्या मंदिराला सर्वत्र आहे काच, देवीदास रावांना आयुष्य लागो शंभरावर पाच। एकशे पाच, बोला बहिणी। योगिता भीमा कदम। तुम्ही असं का टेन्शन मध्ये आले? हा बहिणी इकडे बघा, अहो एवढं टेन्शन कशाला घेता का? बचत गटाचं कर्ज आहे का तुमच्यावर? हसा जरा। हा बोला। इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय ब्रदर अँड सिस्टर, अँड ओनली वन भीमराव इज माय मिस्टर। आईची इंग्रजी हल्ली लय भारी होती बहिणी, वन्स मोर पब्लिक ची मॅडम मॅडम भारी होता। ह्याच्या पुढची प्रार्थना नाही ती का? ते म्हणले तर 1000 रुपये कोशी। इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय ब्रदर अँड सिस्टर, त्याच्या पुढे म्हणा जायची आखी प्रार्थना। शिक्षक आहेत का येते? बर, हा चला आधी उखाणा घ्या। हा, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, अँड ओनली वन भीमराज इज माय मिस्टर। एक नंबर या वहिनी। हा, कोमल सागर कदम। तुम्ही नाव खंजवत नव्हतो का पहिले? डॉक्टर आहेत बघा इथे, तर मोठ्या माणसे आपल्यासारखं। हा, माझं नाव कोमल सागर कदम। माझं नाव क्रांती नाना मळेगावकर। हा, बाकीची बडबड नका करू इकडे लगेच। हा, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हाच सागररावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास। धन्यवाद। ये वहिनी बोला, तुम्हाला काय लॉटरी लागली का? लय हसत होते तुम्ही। हा बोला। भारती विश्वास कदम। वहिणींचा आवाज असे, नमस्कार, भारती कदमाच्या ठळक बातम्या देत आहे। हा पुढे गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव। हे थांबे, इथे गरम गरम चालले तुमचं काय रे माग? हा बोला। विश्वास राव ती गरम राहील पण काय होईल, पहिले बसून घ्या। हा, गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव, विश्वास राव आहेत बरे पण खातात खूपच भाव। क्या बात है, धन्यवाद, बरे विचारा बाबा। हा बोला वहिनी। अश्विनी शैलेंद्र काळे उखाणा। मुंबईची मुंबादेवी, कलकत्त्याची कालिका, शिंदेश रावांचं नाव घेते गौरी गणपतीच्या सणा। अरे कोणाचं काय फटक्यात पाय, कशाचाच कशाला मेळ नाही, ते मेळ बसला पाहिजे शेवटी। या पुढं। हा, मुंबईची, मुंबईची मुंबादेवी। तुम्ही शिकवलंय का? करवले तुम्ही आहेत का? असं अर्धा निर्णय शिकवते ते का? त्याचं यमक जुळायला पाहिजे ना। हा बोला। मुंबईची मुंबादेवी, कलकत्त्याची कालिका, शैलेश रावांचं नाव घेते गौरी गणपतीच्या सणा। ते बाली कमानायचे पण हे नि शिकवणार असं माणूस पाहिजे ना, तुम्ही नुसतं शिकवायचं का ना विचारलेला का? बस हा, ते मेळ बसत नाही। बोला। शोभा भालचंद्र काळे। बर, तुम्ही एका गाडीवर आले काय दोघी जण? काळे काळे। हा पुढे बघा, इकडे इकडे पुढे बघा। हा,
हाँ जाऊबाई जोरात आहेत ना ते साडे मी मॅचिंग मॅचिंग घालून आले तर बोला मंगल गौरी मंगल माते मंगल गौरी मंगल माते नमन करते तुला बालचंद्र रावणा अखंड सौभाग्य दे मला हा बात आहे धन्यवाद छान बोला छोटे बहिणी काय म्हणता बरे बरे ना पाऊस पाणी वगैरे काही नाही बोला सोनाली ज्ञानेश्वरजीने हा उखाणा हिमालयात पडतात बर्फांच्या राशी थंडी श्वास आहे का हिमालयात पडतात बर्फांच्या राशी ज्ञानेश्वरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद बोला वहिनी अश्विनी भगवान साळके अश्विनी भाग्यवान साळके उखाणा महादेवाच्या पिंडीवर हा सरकारी उखाणा आहे बघा हा सगळ्या नाही येतो शंकराच्या पिंडीवर आणि महादेवाच्या पिंडीवर हा महादेवाच्या पिंडीवर बेलवाते भाग्यवान नाव घेते तुमचं मात्र धन्यवाद शुभांचा प्रबंध चुकी का नाही साधे बरोबर हर्षदा यश पागिने उखाणा झाले ना तुमचं घे ना एक बॉटल दोन ग्लास नाही वहिनी घेत खरंच नाही गणपतीचं काय नाही पण नाहीच घेत बस कशाला वहिनी नको काउंटर तुमच्याकडे राहू दे दुसरं काही तर मला वाटलं तर एक बॉटल दोन ग्लास खाऊ बस पाच झालं सगळं पाच ग्लास नको उपवास आहे चालू बरं जाऊ द्या असू द्या हा कोड यशवंचा फर्स्ट क्लास असू द्या चांगली गोष्ट आहे गडबड आहे का संपत बोला की हॅलो हा हॅलो वहिनी बोला इवले वळे मोराचे वाकडे तिकडे पा काय इकडे इकडे मोरा सारखी साडी मी घातली हा काय म्हणले इवले उले मोराचे वाकडे तिकडे पाय आदिनाथराव कुठं दिसत नाही गटरीत पडले की काय आदिनाथराव भावाचं कल्याण झालं माझ्या उखाणा डिले बंद करा डिले बंद करा महादेवाच्या पेंडीवर बेल बसून घ्या बसून घ्या हा या राधिका कसरू करा गणपतीच्या मंदिरात असते मोदकाची गोडी कसरू पाटलांचं नाव घेते का कसरू पिटवांच्या बाबांची गोडी बरं बरं मला फोटो येतो का एवढा त्यांचा गाडीत लावतो त्या बोर्डवर वहिनी तुमच्या ह्यांचं नाव काय शरद पवार काय करतात बरं झालं कल्याण झालं तुमचं चांगलं नाव आहे एकदम बरोबर तुमचा कार्यक्रम वाजलाय मग हा ती पुढे हा तुम्ही एवढं सगळ्यात जास्त तुम्ही हसत होते बरोबर का बरं बोल हा नाव सांगा तुमचं आकांक्षा शरद पवार आकांक्षा शरद पवार पुढे दोन चार शिव्या कधी नाव मला ऐकून घेतो आम्ही उकनच घ्यायचंय पाणी गेले नंतर हा लोक मला बघितलं सगळं आठवलं म्हणजे तुम्ही मला बघून विसरून गेले काय झालं काय नेमकं हा मला बघून विसरून जाण्यासारखं काय सांगा बर हा आनंद झालाय खूप आनंद पोटात माझ्या पावे ना बर उखाणा घेत्या एकदाचा घेऊन मोकळे हा हा घ्या पाणी पे तुम्ही आधी दमले असे कमी पे मिसलं वाटली
शरद पवार नाव आहे तुमच्या साहेबाचं. काय करतात पवार साहेब? एल एन टी कंपनी आहे. आम्ही अंगणवाडी सत्य समजून गेलो. एल एन टी कंपनी म्हणा पुढे उखाणा घेते आशीर्वाद. दहा वेळा झालं की उखाणा घेते. ध्यान मी कुठं अडवलं? उखाणा घेते आशीर्वाद द्या. शरद रावांचं नाव घेते. माय गडबो गुंबा करता. शरद रावांचा सहवास आयुष्यभर असावा. सहवास असावा नसावा ते यमुक जुळलं ना. हुशार आहे तुम्ही. काय कराय भावाचं वाटणं झालं माझ्या. मला वाटतं लॉकडाऊन मध्ये दोघं घरातच होते. काय पवार साहेब आलेच का तुमच्या इथं? मी त्यांना म्हणलो होत जिंकले तर उचलून घ्यायला या, पण नाही आले. ते उचलून नाही त्याची शिपी पाठवणार उचलून यायला. मी उठा नाही मग जुळवणार शिकवतो. ते नाही येत आले. कुठे तुम्ही राहिला? कुठे? पिंपळगाव. तिकडून इकडे आले का? छान उखाणा शिकवतो. वाटाण्याची केली भाजी? नको असतील सगळी. रव्याचा केला शिरा? काहीतरी करा ना. काही कसं म्हणताय? वाटाण्याची भाजी, रव्याची मिक्स नाही. रव्याचा शिरा काही स्वयंपाक असला. ऐका माझं. वाटाण्याची केली भाजी? वाटाण्याची केली भाजी. त्यात खोबरं घातलं किसून किसून. त्यात खोबरं घातलं किसून किसून. आमचे हे गेले होते रुसून. आमचे शरदराव गेले रुसून. घेतलं कुत्र्याने चाटून पुसून. भाजीला घेतलं सांगू दे त्यांना. त्यांचा गैरसमज झाला. मला वाटलं होतं गप्पी बरं ऐक. भारी अँटिक आहेत वैद्य.